पालिका भाजप वार्ताकनावर बहिष्कार आणि पाणी पत्रकारांचा एकमुखी निर्णय, सभेस मज्जाव केल्याने पत्रकारांतून संतप्त व्यक्त। पालिका सर्वसाधारण सभेवेळी वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारांना सभेत हजर राहण्यास मज्जाव केला, त्याचा निषेध करून सर्व पत्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींनी अनिश्चित कालावधीसाठी नगरपालिका व शहर भाजपच्या वार्ताकनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी बुधवार दिनांक 9 रोजी सायंकाळी पत्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक झाली। बैठकीत सर्व पत्रकारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। अनेक वर्ष निपाणी नगरपालिकेच्या कोणत्याही सभा पत्रकाराविना झालेल्या नाहीत। आज सभागृहाच्या पहिल्याच सभेस पत्रकारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आल्याने पत्रकार संतापले आहेत। झालेल्या प्रकारावर चर्चा करून पुढील निर्णय पत्रकारांनी बैठकीत एकमताने घेतला। यावेळी संघाचे अध्यक्ष लियाकत शिरकोळी म्हणाले, जबाबदार खासदार म्हणून अण्णासाहेब जल्ले सभेस उपस्थित असताना त्यांच्यासमोर घडलेला प्रकार निंदनीय आहे। शहराच्या इतिहासात आजवर अशी घटना घडलेली नाही। पत्रकारांना सभेला मज्जाव करणे हा प्रकार आताच मोडीत काढणे आवश्यक आहे। सचिव महांतेश पाटील यांनी एकमताने निपाणी शहर भाजप व पालिकेच्या वार्ताकनांवर बहिष्काराचा निर्णय होत असल्याचे सांगितले। त्याला उपस्थितांनी पाठिंबा दिला। पप्पू अरबोळी, राजू कोंडे बिट्टू यांच्यासह उपस्थित पत्रकारांनी सूचना केल्या। यावेळी पत्रकार राजेश शेडगे, अमोल नागराळे, महेश शिंपुकडे, मधुकर पाटील, अमर गुरव, सुनील गिरी, अश्विन अम्मनगी, महादेव बन्ने, दादासाहेब जनवाडे, किरण पाटील, सिकंदर माळकरी, उत्तम सूर्यवंशी, सोमनाथ खोत, किरण पाटील, संजय कांबळे, अभिजित कांबळे यांच्यासह निपाणी व चिकोडीतील पत्रकार उपस्थित होते।